क्रांति सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मूक नायका मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका। नमस्कार, जय भीम, जय शिवराय। आज 14 एप्रिल 2022 आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती। तर ही जयंती सर्व जगात सर्वात मोठी साजरा केली जाते। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी शिक्षणाची खूप खूप महत्त्वपूर्ण होतं, शिक्षण त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं। तर त्यांच्या जयंतीनिमित्त आज आपण इकडे GS फाउंडेशन, शिवशौर्य फाउंडेशन, निर्मल युथ फाउंडेशन आणि एकनित्य फाउंडेशन ह्या चारही फाउंडेशननी मिळून इकडे मोफत वाचनालय आणि वर्तमानपत्र वाचनालय इकडे सुरू केलेलं आहे। तर आपण इकडे त्याच गोष्टीची ओपनिंग सेरेमनीसाठी आलो आहे। तर आता बघूया आपण काय होतं आणि कसे आपण ही ओपनिंग सेरेमनी पार पाडतो आणि आपण आजची ही जयंती साजरा करतोय। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। स्पर्शिले तू ओंजळीने खुले केले पाणी चौदार तळ्याचे हक्क देऊन माणसाचे केले सोने पीडितांच्या जीवनाचे शिका समय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचो जय भीम जय भीम। जय भीम, जय शिवराय। तर आज 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, त्यानिमित्त आज आम्ही उल्हासनगर 3 धम्मक्रांती बुद्धविहार कौशल्यनगर येथे आपण वाचनालयाचं उद्घाटन केलं आहे। ह्या वाचनालयासाठी शिवशौर्य फाउंडेशन, निर्मल युथ फाउंडेशन, GGS फाउंडेशन आणि एकनित्य फाउंडेशन यांच्या संयोजनाने आज मोफत वाचनालय येथे खोलण्यात आलेलं आहे। तर मी निर्मल्य फाउंडेशनचे प्रेसिडेंट मॅडम आवती मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोला। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आणि या सुवर्ण महोत्सवाच्या दिनानिमित्त आम्ही सर्व 4 फाउंडेशन मिळून एक वाचनालय, मोफत वाचनालय आपण येथे वाचनालयाचा प्रारंभ करत आहोत। आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की सर्व वर्गातील लोक, सर्व वर्गातील मुलं याचा नक्कीच पुरेपूर फायदा उपभोगतील। आणि आंबेडकर नेहमीच म्हणायचे की 2 रुपये जर असतील तुमच्याकडे तर 1 रुपयाची भाकरी खा आणि 1 रुपयाचं पुस्तक वाचा जे तुम्हाला जीवनाला जगायला शिकवेल। तर अशा प्रकारे हे उद्घाटन करताना आम्हाला फार आनंद होतो आहे। चारही फाउंडेशन मिळून हे अत्यंत मोलाचं कामगिरी पार पाडताना आमचा आनंद आज गगनात मावत नाही आहे। तर मी या ठिकाणी माझे 2 शब्द बोलून मी सर्वांचे आभार मानते की येथे उपस्थित असलेले नागरिक, सर्व वर्ग, लहान वर्ग आणि उपस्थित असलेले सर्व संस्थेचे अध्यक्ष तसेच सर्व संस्थेचे सदस्य यांनी एकत्र येऊन हे जे पाऊल उचललं आहे ते नक्कीच पुढे जाऊन आपल्या भारताच्या प्रगतीपथावरती जाण्यासाठी आता आपण एक बळकट भूमिका बजावत आहोत याची एक खात्री देत आहे। धन्यवाद। धन्यवाद मॅडम। तसेच आता कमिटी मेंबर निर्मल युथ फाउंडेशनचे शिवम ठोकल साहेब इथे आहेत, मी त्यांनाही विनंती करतो की त्यांनीही 2 शब्द बोला। नमस्कार, मी शिवम ठोकल। आजच्या ह्या मंगलप्रसंगी मला आज इथे बोलवलं त्याबद्दल मी चारही जे NGO आहेत त्यांचं धन्यवाद होतं। सर्वात महत्त्वाची गोष्ट मला सांगायची असेल की कुंडली सांगूनच गेलेलं आहे की वाचाल तर वाचाल, की जर आपण वाचनाकडे महत्त्व दिलं तर आपण आयुष्यात पुढे वाचू। तर हा जो नवीन संदेश आहे, जो नवीन युवा पिढी आहे, जसे सोनावणे साहेब आहेत, धडधडीचे कार्यकर्ते युवा पिढीचे राहुल आहेत, तर यांच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली आणि याच्यासाठी आज आम्हाला इथे बोलवण्यात आलं। तर मी शतशः त्यांचा ऋणी आहे आणि या सर्व कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी झालात तर मी तुमचे पण आभार मानतो। तर आता मी बुद्धविहार कमिटी मेंबर सोनावणे
ईश्वर सोनावणे यांना विनंती करतो की तुमचा अनुभव कसा आहे तोही व्यक्त करावा. नमस्कार सर्वांना. आज खरंच म्हणजे आज 14 एप्रिल आणि हा जागतिक म्हणजे सिम्बॉल ऑफ नॉलेज आज आपण म्हणतो बाबासाहेबांना. आणि बाबासाहेब बोलले ना की जो व्यक्ती शिक्षण करेल त्याची प्रगती होईल. जो शिक्षण करणार आहे त्याची तो काय म्हणजे प्रगती सर्वच करतात, पण शिक्षण हा मूळ म्हणजे आपल्याला आपली स्वतःची प्रगती साधण्याचा एक फ्युचरमध्ये आपलं ते चांगलं होतं आणि त्याचा फायदा सर्वांना होतो. आणि आज सर्व संस्था मिळून सर्व फाउंडेशन मिळून ते कार्य घेतलं हाती आणि आज आमच्या वस्तीच्या लोकांना खूप त्याचा फायदा होईल आणि त्या फायद्यामुळे आज आमच्या वस्तीमध्ये एक अधिकारी तयार होईल. आणि असं सहकार्य करत आहोत सर्वांनी आणि एवढं बोलतो स्वतःमध्ये. क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मूक नायका मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मूक नायका मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शिले तू ओंजळीने खुले केले पाणी चौदार तळ्याचे हक्क देऊन माणसाचे केले सोने पीडितांच्या जीवनाचे. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका संघटित व्हा. जय शिवराय. जय भीम. तर आज 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, त्यानिमित्त कौशल्यनगर धम्मक्रांती बुद्ध विहार येथे फ्री मोफत वर्तमानपत्र वाचनालय व वाचनालयाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. यावेळी 4 फाउंडेशन एकत्र येऊन यांनी हा कार्यक्रम राबवला आहे. शिवशौर्य फाउंडेशन, निर्मल्य युद्ध फाउंडेशन, GGS फाउंडेशन आणि एकनित्य फाउंडेशन. त्याचप्रकारे आपल्याला इथे पेपरसाठी पण योगदान देण्यात आलं आहे. वर्तमानपत्र योगेश ॲडव्होकेट योगेश वाघोले यांनी आपल्याला नवभारत पेपर हा एक वर्षासाठी इथे आपल्याला स्पॉन्सर केला आहे. त्याचप्रमाणे मिस्टर संदीप कांबळे हे उद्योजक आहेत, त्यांनी आपल्याला सम्राट पेपर हा स्पॉन्सर केला आहे. त्याचप्रमाणे GGS फाउंडेशन आणि टाइम्स ऑफ इंडिया हा पेपर आपल्याला एक वर्षासाठी स्पॉन्सर केला आहे आणि निर्मल्य युद्ध फाउंडेशन ह्यांनी एक वर्षासाठी लोकमत पेपर हा आपल्याला स्पॉन्सर केला आहे. त्याचप्रमाणे आम्ही इथे पहिली ते डिग्रीपर्यंतचे व MPSC UPSCचे पुस्तकं इथे लायब्ररीमध्ये फ्री लायब्ररी सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आम्ही पहिली ते BCOMपर्यंत किंवा डिग्रीपर्यंत लागणारी जे पण पुस्तकं आहेत, SSC बोर्ड, ICSE बोर्ड, CBSE बोर्ड, हे जे पण गरजू व्यक्ती आहेत त्यांना आम्ही इथून पोहोचवणार आहोत. त्याचप्रमाणे आम्हाला ही सर्वांना सांगू इच्छितो की आम्हाला सर्व सोसायटीकडून ही हेल्प पाहिजे की ज्यांना आपले पुस्तकं दान करायचे आहेत पहिली ते डिग्रीपर्यंत, तर ते आम्हाला कॉन्टॅक्ट करून आम्हाला ते दान करू शकता, जेणेकरून आम्ही ते गरजू लोकांपर्यंत पोहोचू शकतो. त्याचप्रमाणे आज आपल्याला इथे रत्नेश महाडिक
हे कल्याणपूर्व उपशहर अधिकारी युवा सेने ह्यांनी आपल्याला भेट दिली आहे. त्याचप्रमाणे तेजस निकम हे BJP मोर्चा उपाध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे निकम केतन हे पण आपल्याला भेट दिली आहे. हे पण युवा सेनेचे कार्यकर्ते आहेत. तर मी आज आपले पाहुणे प्रमुख पाहुणे रत्नेश महाडिक यांना विनंती करतो की त्यांनीही पुढे येऊन आजच्या कार्यक्रमाबद्दल 2 शब्द बोलावे. नमस्कार. आज कौशलनगर इथे 4 फाउंडेशन शिवशौर्य निर्मल फाउंडेशन GGS फाउंडेशन आणि एक नित्य फाउंडेशन या 4 फाउंडेशननी मिळून एक चांगला उपक्रम केला आहे. इथे सगळ्या मुलांना 1 ते 10वी असेल BCOM असेल सगळ्या मुलांना पुस्तकं वाटप करणार आहेत. एक ग्रंथालय ओपन केलं आहे त्याच्यासाठी. या ग्रंथालयांनी अशी एक मदत होणार आहे की ज्यांनाही वाचायचं आहे ज्यांनाही अभ्यास करायचा आहे ज्यांना घरात अभ्यास करता येत नसेल कोणाची परिस्थिती नसेल पुस्तक घेण्याची ते इथे येऊन अभ्यास करू शकतात मोफत पुस्तक घेऊ शकतात. तसेच त्यांनी आपल्या समोरच ग्रंथालयाच्या समोर एक वाचनालय काढलं आहे जिथे वर्तमानपत्राचं वाचनालय काढलं आहे जिकडे वयोवृद्ध येऊन वाचू शकतात. हा उपक्रम यांनी खूप छान राबवला आहे. यांना एवढंच आहे की आत्ताच्या यूथला या गोष्टींची गरज आहे कारण आत्ता भरपूर मुलं फोनमध्ये कम्प्युटरमध्ये अडकलेली असतात. त्यांना वाचण्याची खूप गरज आहे. वाचन नसेल तर ते पुढे जगू शकत नाहीत कारण गेम घेऊन कोणाचंही बोलवत नाही. वाचणं हे महत्त्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हीच गोष्ट सांगितली की वाचाल तर वाचाल आणि हीच गोष्ट घेऊन हे यांनी हा एक उपक्रम चालू केला आहे आणि आपल्या सगळ्या यूथला यांना मदत करायची गरज आहे आणि हा त्यांचा जो उपक्रम आहे हा पुढे नेण्याची गरज आहे. मला इथे तुम्ही बोलवलं त्याबद्दल तुमच्या 4 फाउंडेशनचं मला धन्यवाद साहेब. तुमचंही धन्यवाद आणि जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम. तर तुम्ही बघितलं आज किती जोराने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरा केली. युजुअली आपण फक्त नाचगाणे करतो लाउडस्पीकर वाजवतो पण ह्या 4 फाउंडेशननी मिळून काहीतरी वेगळं केलं आहे काहीतरी खूप चांगलं केलं आहे ज्याच्याने आपला समाज सुधरेल आणि ज्याच्याने आपल्या समाजाला फायदा होईल. तर आजची ही सेरेमनी जी आहे ती आम्ही पार पाडली. येणाऱ्या काळात आम्ही असेच खूप चांगले उपक्रम करणार आहेत सोबत मिळणार आणि आम्ही अजून खूप साऱ्या NGOsला आमच्यासोबत घेऊन चालणार आहे आणि खूप साऱ्या लोकांना घेऊन चालणार आहे सामान्य लोकांना पण आम्ही घेऊन चालणार आहे खूप सारे समाजकार्याचे खूप सारे काम करणार आहे. तर तुम्ही कृपया आम्हाला सपोर्ट करा. सपोर्ट करण्यासाठी आमच्या चॅनल्सला सबस्क्राईब करा आमच्या फेसबुक पेजेसला लाईक करा आणि आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करा. धन्यवाद. जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र.